कोल्हापुरातील सांगोला तालुक्यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दुष्काळी भागाची पाहणी केलेली आहे. वाटंबरे येथील समर्थ बहुउद्देशीय संस्थेनं सुरू केलेल्या चारा छावणीची पाहणी त्यांनी केली. दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर नदी जोड प्रकल्प राबवला पाहिजे. कोकण आणि मुंबईमध्ये अतिपाऊस होतो, तेथील नद्यांचं पाणी या दुष्काळी भागामध्ये आणण्यासाठी निवडणुकीनंतर प्रयत्न करणार असल्याचा दिलासा आठवले यांनी दिलेला आहे. तर ज्या ठिकाणी चारा छावणी करता येत नाही तिथे चारा डेपो सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असून चारा छावणी सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये अनामत रक्कम ठेवण्याची अट असल्यानं कोणत्याही संस्था चारा छावणीसाठी पुढे येत नाहीत. तर ही 5 लाख रुपयांची अनामत रक्कम ठेवण्याची अट रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी करणार आहे की आता शेतकऱ्यांना म्हणजे सगळ्या ज्या ज्या ठिकाणी मी दौरा केला तिथं सगळा ड्राय एरिया आहे आणि अलीकडे सगळा सूर्य तापलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये हीट वाढलेली आहे आणि हा तर आपला भाग आहेच आहे, परंतु सगळी शेतं जी आहेत उजाडत्या दिसत आहेत. त्यामुळं विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही ते जिल्हे असतील त्यांना पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं इरिगेशन जे आहे, इरिगेशनचं नियोजन जे आहे हे अत्यंत परफेक्ट अशा पद्धतीचं करणं अत्यंत आवश्यक आहे. नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला महत्त्व देणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं असंच होतं की 5 लाख रुपये आमच्याकडे अजिबात नाही आहेत आणि आमची जनावरं मरायला लागलेली आहेत, आमची जनावरं आम्ही विकायला लागलेलो आहोत आणि चारा छावणीला काही परवानगी मिळत नाही आहे, कुठली तर संस्था पुढे येत नाही आहे. त्यामुळं जो चारा डेपो आहे, पूर्वी चारा डेपोची कल्पना होती तर तो चारा डेपोची स्कीम सध्या बंद करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी छावणीची आवश्यकता नाही आहे अशा ठिकाणी चारा डेपो जो आहे हा चारा डेपो गावागावामध्ये जर आपण उभा केला तर त्या त्या गावातल्या जनावरांना चारा देण्यासाठी मदत होणार आहे. तर अशा पद्धतीच्या काही मागण्या मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.